पाहत आहात तेजवाता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. संपूर्ण राज्यातील विशेषतः आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींची व्हिडिओ वृत्त आपल्या मोबाईलवर विनामूल्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व बेल आयकॉन प्रेस करून राहा अपडेट. मी कृष्णा शेकडे गवखेलगावचा सरपंच तालुका आष्टी जिल्हा बीड. मी आणि ग्रामसेवक साहेबांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने आज या कोरोना या भयंकर रोगावर नियंत्रण म्हणून आज आमच्या गवखेलगावामध्ये निरजंतुक फवारणी मी स्वतःच ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामसेवक साहेबांच्या वतीने पूर्ण गावामध्ये आणि वस्त्यावर फिरून स्वतः केलेले आहे आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन सर्व जनतेला घराच्या बाहेर कोणीही निघायचं नाही आणि स्वतःची काळजी घ्यायचं प्रत्येकाला सांगितलं आहे. प्रतिभा बाळासाहेब थोरले, सरपंच कोंडे. आपल्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं आहे. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यू लागू केलेला होता. त्यानंतर 23 मार्चपासून 21 दिवसाचं लॉकडाऊन केलेलं आहे. त्यामध्ये आपल्या सर्व जनतेने चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आमच्या या गावामध्ये सुद्धा एक छोटंसं खेडेगाव आहे, तरी त्या लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. दिवसामध्ये जी लोकं बाहेरून येणारी आहेत त्या लोकांची आम्ही ही आरोग्य विभागाकडे दिलेली आहे आणि त्या लोकांनासुद्धा आम्ही सूचना दिलेली आहे की आपण स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाचीही घ्या. 14 दिवस तुम्ही घरामध्येच थांबा, बाहेर कुठेही फिरू नका. 7 वाजता ग्रामविकास अधिकारी एकशिंगे साहेब आणि आमच्या गावचे सरपंच स्वप्रतिभा बाळासाहेब थोरवे आणि आमचे शिपाई मोहन बाबू जाधव आणि मी स्वतः पाणी पुरवठा कर्मचारी संजय दिनकर जाधव आणि बाळासाहेब हरिचंद्र थोरवे ऑपरेटर आम्ही सगळ्यांनी सकाळी 7 वाजता ट्रॅक्टरने फवारणी गावची केलेली आहे. तरी आमच्या गावामध्ये सध्या पाण्याची टंचाई आहे, आमची मोटर नादुरुस्त झालेली आहे.
ती मोटर दुरुस्त होण्यासाठी आम्हाला दुकानात जाण्याची परवानगी द्यावा, एवढे बोलतो आणि थांबतो। सध्या करोना रोगामुळे आपल्या पूर्ण जग हादरून गेलेले आहे, त्यावर उपाययोजनेसाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपल्या तालुक्यातील आमदार तालुक्याचे बागी विद्याते आमदार सुरेश धस हे सध्या तालुक्यामध्ये प्रत्यक्ष फिरून गावगाव फवारणीचे काम करत आहेत। आणि आज आपल्या पुंडी गावामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ग्रामसेवक तसेच आपले सरपंच सौ प्रतिभा बाळासाहेब थोरवे आणि ग्रामपंचायतचे इतर कर्मचारी यांनी सकाळी 7 वाजल्यापासून सगळ्या गावामध्ये व्यवस्थित फवारणी केलेली आहे। आणि आपल्या पुंडी गावची पाणी पुरवठ्याची विहिरीतली मोटर ही जळालेली आहे, परंतु ती नादुरुस्त असल्यामुळे ती दुरुस्त करण्यासाठी कोणतेही दुकान उघडे नाही, तरी ते त्यासाठी पंचायत समितीने सहकार्य करून ती मोटर कशी दुरुस्त होईल व आपल्या गावाला कसा पाणी पुरवठा होईल याकडे विस्तार अधिकारी यांनी लक्ष घालावे व पाणी पुरवठा हा सुरळीत कसा होईल यावर भर द्यावा आणि पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशी सरपंच व विस्तार अधिकारी यांना मी विनंती करतो आणि थांबतो। माय गोल इज टू एलिमिनेट मॅथमॅटिक्स फोबिया सो दॅट स्टुडंट कॅन लर्न मॅथमॅटिक्स इज फन अँड क्रॅक एनी एंट्रन्स एक्झाम इन मॅथमॅटिक्स। आय बिलीव्ह लर्निंग मॅथमॅटिक्स इज फन। कम एंड एक्सपिरियन्स ॲट अनीस क्लासेस वेअर मॅथ्स इज फन।